हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत एकलव्य निवासी शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती सन दोन हजार अठरा एकोणवीससाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जाहिरातीद्वारे ही पदभरती होणार असून या जाहिरातीची सविस्तर माहिती आजच्या मा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया एकलव्य निवासी शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदवर्ती करण्याकरता जाहिरात क्रमांक एक सन दोन हजार अठरा एकोणवीस अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ज दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने भारतीय संविधानाच्या दोनशे पंच्याहत्तर एक अन्वये प्राप्त होणाऱ्या अनुदानातून राज्यामध्ये नाशिक पालघर अमरावती नागपूर नाशिक नंदुर नंदुरबार गोंदिया गडचिरोली बुलढाणा अहमदनगर ठाणे धुळे नांदेड चंद्रपूर नाशिक गडचिरोली अशा एकूण सोळा ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरू आहे सदर शाळामध्ये आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एक एकलव्य दोन हजार अठरा प्रक्र एकशे अठ्ठावीस तेरा मंत्रालय मुंबई दिनांक सात मे दोन हजार अठरा मधील तरतुदीच्या अधीन राहून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने महा ऑनलाईन लिमिटेड मुंबई या संस्थेमार्फत पदभरती करण्यासाठी अहताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत रिक्त पदांची पदनिहाय संख्या सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे प्राचार्य रिक्त पद आहेत पाच पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक बत्तीस पद रिक्त आहेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक सहासष्ट पद रिक्त आहेत क्रीडा शिक्षकने अध्यापक नऊ पद रिक्त आहेत पुरुष अधीक्षक तेरा पद रिक्त आहेत स्त्री अधीक्षका दहा पद रिक्त आहेत कनिष्ठ लिपिकम कॉम्प्युटर ऑपरेटर तेरा पद रिक्त आहेत प्रयोगशाळा परिचारक तेरा पद रिक्त आहेत त्याच पद्धतीने सामाजिक आर आरक्षणसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल यानंतर जे समांतर आरक्षण आहे समांतर आरक्षण सुद्धा या ठिकाणी असणार आहे महिला आरक्षण आहे एकूण पदाच्या तीस टक्के लागू राहील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त खेळाडू अपंग यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण लागू आहे प्राचार्य शैक्षणिक पात्रता काय आवश्यक आहे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किमान प परीक्षेत साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण बी एड पदवी परीक्षा किमान साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण तसेच मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील किमान दोन वर्षाचा अध्यापन अनुभव असणे आवश्यक आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल त्याच पद्धतीनं प, प पदव्युत्तर पदवीधर शिक्षक म्हणजे पी जी टी पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर इंग्लिश बारा जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान गुण साठ टक्के बी एड साठ टक्के किमान गुण आणि एम एस आय टी गणित दहा जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पदव्युत्तर पदवी त्याच पद्धतीनं साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे बी एडमध्ये मध्ये साठ टक्के गुण आणि एम एस आय टी परीक्षा जीवशास्त्र तीन जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा एम एस सी विथ बायोलॉजी बॉटनी झुलॉजी मायक्रोबायोलॉजी पदव्युत्तर परीक्षा साठ टक्के गुण बी एड साठ टक्के गुण आणि एम एस आय टी भौतिकशास्त्र चार जागा आहेत एम एस सी विथ फिजिक्स किंवा ॲप्लाइड फिजिक्स पदव्युत्तर पदवी साठ टक्के गुण बी एडमध्ये साठ टक्के आणि एम एस आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीनं रसायनशास्त्रासाठी एकूण दोन जागा आहेत या दोन जागामध्ये एम एस सी विथ केमिस्ट्री अॅनालेटिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल फिजिकल केमिस्ट्री पॉलिमर केमिस्ट्री यामध्ये पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये साठ टक्के गुण आणि बी एड परीक्षा साठ टक्के गुण आणि एम एस आय टी उत्तीर्ण आवश्यक मराठीसाठी एक जागा आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम ए विथ मराठी पदव्युत्तर पदवी परीक्षा साठ टक्के बी एड साठ टक्के एम एस आय टी उत्तीर्ण प्रशिक्षित पदवीधर प्रशिक्षित शिक्षक म्हणजे टी जी टी एकूण पदसंख्या आहे सहासष्ट इंग्लिश चौदा बी ए विथ इंग्लिश पदवीला साठ टक्के गुण बी एड साठ टक्के आणि टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पहा त्याच पद्धतीनं एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण गणित मान्यताप्राप्त विद्यापीठाची चौदा जागा आहेत एकूण बी एस सी विथ मॅथमॅटिक्स किंवा अप्लायड मॅथेमॅटिक्स पदवी परीक्षा साठ टक्के गुण बी एडला साठ टक्के गुण आणि पात्र टी ई टी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी विज्ञान बारा जागा आहेत बी एस सी विथ केमिस्ट्री वॉटनी नि साठ टक्के गुण आवश्यक बी एडला साठ टक्के आणि टीईटी उत्तीर्ण एम एस सी आय टी उत्तीर्ण समाजशास्त्र बी ए विथ हिस्ट्री जॉग्राफी सोशल सायन्स पदवी परीक्षा किमान साठ टक्के गुण बी एड पदवी किमान साठ टक्के गुण त्याच पद्धतीने ई टी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि एम एस सी टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे हिंदी नऊ जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी पदवी प पदवी परीक्षा किमान साठ टक्के गुणासह आवश्यक आहे उत्तीर्ण त्याच पद्धतीने बी एडला साठ टक्के गुण टी ई टी शिक उत्तीर्ण आवश्यक आहे एम एस आय टी उत्तीर्ण मराठीसाठी सहा जागा आहेत त्याच पद्धतीने क्रीडा शिक्षक अध्यापकासाठी नऊ जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण बी पी एडमध्ये साठ टक्के गुण आणि एम एस आय टी उत्तीर्ण आवश्यक आहे शिक्षक कर्मचारी पदसंख्या व शैक्षणिक व्यावसायिक पात्रता पुरुष अधीक्षक तेरा जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्याशाखेतील पदवी साठ टक्के गुणासह एम एस डब्ल्यू साठ टक्के गुणासह आणि एम एस आय टी स्त्री अधिक्षिका कम नर्स दहा जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्याशाखेतील पदवी साठ टक्के गुण एम एस डब्ल्यू साठ टक्के गुण आणि एम एस आय टी कनिष्ठ लिपिकम कॉम्प्युटर ऑपरेटर तेरा जागा आहेत मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम बी एस सी परीक्षा पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये टायपिंग आवश्यक आहे चाळीस मिनिट प्रतिशब्द तसेच मराठी तीस मिनिट प्रतिशब्द एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे प्रयोगशाळा परिचारक तेरा जागा आहेत बारावी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे किमान पन्नास टक्के गुणांसह अशा पद्धतीने या जागा उपलब्ध आहेत त्याच पद्धतीनं वयोमर्यादा आहे पहा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्जदारासाठी उमेदवाराचे वय एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी गणले जाईल खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची वय किमान अठरा वर्ष कमाल अडतीस मागासवर्गीय उमेदवारांची वय किमान अठरा वर्ष कमाल त्रेचाळीस वर्ष असावे जाहिरातीच्या दिनांकात सेवेत असलेल्या शिक्षक शिक्षक शिक, शिक्षकेतर शिक, शिक शिक, कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा दहा वर्षांनी शिथिलक्षम राहील उमेदवारांच्या वयासाठी शाळा सोडलेला दाखला एस एस सी परीक्षा प्रमाणपत्रात नमूद केलेला जन्मदिनांक ग्राह्य धरण्यात येईल तीन वर्षासाठी पदन्याय प्रतिमा हा एकत्रित मानदनाचा तपशील आहे प्राचार्य साठ हजार रुपये पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक पंचेस हजार रुपये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पस्तीस हजार रुपये क्रीडा विषय शिक्षक पस्तीस हजार रुपये अधीक्षक पंचवीस हजार स्त्री अधीक्षका पंचवीस हजार कनिष्ठ लिपिक पंधरा हजार प्रयोगशाळा परिचारक दहा हजार रुपये आता सर्वसाधारण अटी आहेत या अटी तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता आणि या अटीचं पालन करणंही गरजेचं आहे त्याच पद्धतीनं निवड पद्धत जी आहे ही निवड कशी होणार आहे पाहूया सदर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक अर्हतेनुसार उमेदवाराने बारावी पदव्युत्तर पदवी परीक्षा बी एड बी पी एड परीक्षा या शालेय विद्यापीठांतर्गत परीक्षेमध्ये के केलेले किमान साठ टक्के गुण बेसिक ॲप्टिट्यूड टेस्ट, कौशल बेसिक टेस्ट, टेस्ट अध्यापन कौशल्य यांच्या आधारे एक्सपर्टमार्फत मूल्यमापन करण्यात येईल म्हणजेच काय तर या ठिकाणी साठ टक्के गुण आहेत ते साठ टक्के गुण त्याच पद्धतीनं बेसिक ॲप्टिट्यूड टेस्ट होणार आहे त्या टेस्टचे गुण आणि अध्यापन कौशल्य तपासलं जाणार आहे आणि या गुणवत्तेच्या आधारावरती निवड केली जाणार आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रते व्यतिरिक्त सी टी ई टी किंवा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसे न झाल्यास सदर पदावर हजर झाल्यापासून एक वर्षाचे आठ टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे प्रयोगशाळा परिचारक हे पद व वगळून इतर सर्व पदांसाठी एम एस सी आय टी आवश्यक आहे कम कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी इंग्रजी व मराठी टंकलेखन तसेच संगणक हाताळणीबाबत चाचणी परीक्षा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत घेण्यात येईल निवड यादीचा व प्रतीक्षा सूचीचा कालावधी जा सदर जाहिरातीपासून पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने निवड व प्रतीक्षा सूचीचा कालावधी शासन निर्णयात विहित केल्यानुसार ग्राह्य धरला जाईल त्यानंतर निवड व प्रतीक्षा सूची व्यपगत होईल त्याच पद्धतीनं प्रमाणपत्रांचीसुद्धा या ठिकाणी तपासणी होणार आहे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करावायचा आहे आणि पदभरती प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक पाहूया अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा पदन्याय पात्रधारक उमेदवारांची यादी महारिक्रुटमेंट डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दहा नोव्हेंबर दोन हजार अठरापर्यंत प्रसारित होणार आहे भरती प्रक्रियेनुसार मुलाखत अध्यापन कौशल्य आंतरक्रिया क्रिया व मूल्यमापनाचा संभाव्य दिनांक आहे पंचवीस ते तीस नोव्हेंबर अंतिम निकाल तीस डिसेंबर आणि निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश निगमित करण्याचा संभाव्य दिनांक असणार आहे सात डिसेंबर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी शिक्षक भरती आहे ही शिक्षक भरती होत असून एकलव्य निवासी शाळांमध्ये ही शिक्षक भरती होत आहे जे उमेदवार या पदासाठी इच्छुक असतील त्यांनी महारिक्रुटमेंट डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन आपले ऑनलाईन अर्ज सादर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद